माझे नाव अनिकेत नामदेव धारगळकर, मी इयत्ता 4th मध्ये शिकतो. माझ्या शाळेचे नाव माडखोल भावनदी. माझ्या गोष्टीचे नाव आहे शूर मित्र. दीपकचा हा 6वा वाढदिवस होता. आज तो खूप खुश होता. आई त्याच्यासाठी सांजा आणि पुरी बनवित होती. त्याच्या बाबांनी सांगितले होते की संध्याकाळी येताना त्याच्यासाठी काहीतरी भेट घेऊन येईल. आज तर खूप मजा येईल. तो पुन्हा पुन्हा विचार करायला माहित नाही बाबा माझ्यासाठी काय आणतील, फुगा की छोटी पिस्तूल. संध्याकाळ होता. दीपक दरवाजात उभे राहून बाबांची वाट पाहू लागला. अचानक दूरवरून त्याला बाबा सायकलवर येताना दिसले. दीपक धावत जाऊन त्यांच्या जवळ पोहोचला. दीपकला प्रेमाने बाबा म्हणाले, बघ बेटा मी तुझ्यासाठी काय आणले आहे. दीपकने त्याचा उंचावून सायकलच्या टोपलीमध्ये टोकावले. टोपलीमध्ये तपकिरी रंगाचे पिल्लू बसलेले होते. बाबा हे किती सुंदर आहे. दीपकने पटकन उचलून त्याला आपल्या हातात घेतले. पिल्लू कुकू करायला लागले. दीपक त्या पिल्लाला घेऊन पळत पळत आईला दाखवायला गेला. बघ आई किती सुंदर पिल्लू आहे, हे मी त्याचे नाव लालू ठेवणार. मग दीपकच्या लक्षात आले. तो म्हणाला, आई लालू झोपेल कोठे आणि काय खाईल. आईने टोपलीमध्ये एक जुनी उशी ठेवली आणि लालूसाठी पलंग बनविला. त्याला भांड्यात दूध प्यायला दिले.